प्रथमच क्षणी गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा देतो. आज गुढीपाडवा या सणाच्या सुवर्णदिनी डॉक्टर शांताराम कारंटे साहेबांचा जन्मदिनही आलेला आहे. योगायोग असून महाराष्ट्राचे चालकुच्याच नव्हे तर महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व डॉक्टर शांताराम कारंटे यांच्या जन्मदिवसाच्या मी 7 लाख शुभेच्छा देतो. आज त्यांच्या जन्मदिवशी खारघरचे तालुकाध्यक्ष आणि मनसेचे गटनेते तेजस कारंडे हे युवा नेतृत्व त्यांच्या वेळात वेळ काढून साहेबांना अभिनंदन देण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यामुळे त्यांचाही मी आभार मानतो. तसेच ज्येष्ठ पत्रकार शिवप्रभाचे पत्रकार चतुर्सिंग मेडेकर हे आज औचित्य साधून उपस्थित आहे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे मी आभार मानतो. तसेच धारावीचे मनसेचे गटनेते आणि युवा नेतृत्व निशिकांत कारंडे साहेब हे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गट संघटक नाही विभाग संघटक आहे तो पद ते पद वाढले विभाग संघटक आहे तो आता विभाग संघटक हे सुद्धा इथे वेळात वेळ काढून साहेबांच्या वाढदिवशी त्यांना अभिनंदन देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे मी आभार मानतो. तसेच मनसेचे ज्येष्ठ नेते हनुमंत पवार यांचाही मी ते आभार मानतो. कारण त्यांना बरेच अशा मीटिंग्स असतात आणि त्यांना कुठेच वेळ भेटत नाही पण साहेबांचे हे जुने समर्थक असल्यामुळे त्यांनीही आज त्यांची एक मोठी सभा सोडून ते आज इकडे हजर झाले. त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो. आणि मी कॅमेरामॅन अरे माझी मोठी व्हिडिओ शूट होते MTV ला माहिती आहे का तुला यार. तसेच साहेबांचे चिरंजीव श्री युवा नेते युवा नेते सिद्धांत साहेबांचे चिरंजीव आणि युवा नेतृत्व भावी युवा नेतृत्व चिरंजीव सिद्धांत कारंडे हे वेळेत वेळ काढून साहेबांकडे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्याचं भाषण कधी होणार ते बाहेर बघतो कधी बसून मी युवा नेतृत्व तेजस कारंडे यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. धन्यवाद. डॉक्टर शांताराम कारंडे फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक शांताराम कारंडे तसेच सविता कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सविता शांताराम कारंडे हे इथे उपस्थित असून आणि तसेच निशिकांत कारंडे रोजगार व स्वयंरोजगार युवा संघटनेचे विभाग संघटक धारावी विधानसभेचे ते इथे उपस्थित आहेत. रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय प्रमुख श्री हनुमंत पवार हे साहेबांच्या उपस्थित म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. आज गुढीपाडव्याच्याच दिवशी साहेबांचा वाढदिवस यासाठी सगळ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी सगळेजण इथं आलेले आहेत. एक कविता साहेबांसाठी मोबाईलमध्ये कविता साहेबांसाठी नाही व्हिडिओ शूटिंग पूर्ण होते. कारंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज लिहिलेली कविता त्यांच्या नावावर. तिकडे
चल स्टार्ट बोलील तर साडा वन बोला कर लाईव कर वन थ्री टू वन